नमस्कार मी जुही चावला मेहता आजकाल सर्व मुलं दिवसभर त्यांच्या मोबाईल फोनला टॅबलेट्सना आयपॅड्सना चिकटलेली असतात तर त्यांचं काय होणार एक म्हणजे रेडिएशनशी त्यांच्या होणाऱ्या संसर्गामुळे आणि दुसरं सोशल मीडियाच्या दबावामुळे नमस्कार जुही <laughs> टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आपल्या जीवनाला प्रचंड सक्षम करणारी गोष्ट आहे यानं कितीतरी गोष्टी सोप्या झाल्या आहेत आणि आपलं जीवन किती समृद्ध झालं आहे कारण तंत्रज्ञानानं आपल्या जीवनात अनेक गोष्टी सुरळीत झाल्या आहेत well, खरं तर तुमची तक्रार तंत्रज्ञानाबद्दल नाही आहे तुमची तक्रार मानवी आसक्तीबद्दल आहे ते खायला सुरुवात करतात त्यांना कळत नाही की खाणं कधी बंद करायचं प्यायला सुरुवात केली की त्यांना माहीत नसतं की कधी बंद करावं तर ते जेही करायला सुरुवात करतात त्यांना त्याचं अनिवार्य व्यसन जडतं तर सध्या या पिढीचा रस उपकरणांबद्दल आहे तेव्हा तंत्रज्ञानाला दोष देऊन अर्थ नाही आहे आपण मानवाच्या आसक्त वृत्तीवर तोडगा शोधला नाही आहे आसक्ती केवळ जागरूकतेनं हाताळता येऊ शकते जगण्याचा आणखी जागरूक मार्ग जागरूक बनण्यासाठी अनेक साधने आहेत आपण समाजात त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केलेला नाही आहे ती आपल्या अस्तित्वाचा एक भाग बनायला हवी अगदी लहानपणापासूनच मुलांनी जागरूकपणे जगायला शिकायला हवं एकदा का ते जागरूक बनले की त्यांना माहीत असतं की कधी कशाचा आणि किती वापर करायचा ही वैयक्तिक निवड आहे रेडिएशनबद्दल <laughs> तुम्ही लक्षात घ्यायला हवं बहुदा हे असं आहे जसं आधी आपण विचार करायचो की सिगरेट ओढणं फक्त ओढणाऱ्यावर परिणाम करतं पण नंतर असं लक्षात आलं की निष्क्रिय धूम्रपान करणाऱ्यावर याचा परिणाम कदाचित जास्त होतो तर तसंच तुमच्या अवतीभोवती कोणी तंत्रज्ञानाचा वापर करत असेल तुमच्या घरात वायफाय आहे लोक तुमच्या अवतीभोवती फोन वापरतायत तर तुम्ही त्या रेडिएशनपासून पळू शकत नाही हो त्याचे काही परिणाम आहेत पण त्यासोबतच ते जीवनात खूप काही सुलभ बनवते म्हणून आपण काही प्रमाणात याबद्दल तडजोड करायला तयार आहोत पण तंत्रज्ञानाचा किती प्रमाणात वापर करायचा ही तुमची वैयक्तिक निवड असायला हवी सोशल मीडियाबद्दल जिवंत समाजामध्ये वावरण्यापेक्षा सोशल मीडियावर राहणं जास्त सोपं आहे <laughs> जेव्हा जिवंत समाज होता तुमचे मित्र तुमचं कुटुंब तुमची सासू तुमचा नवरा बायको हे ते सर्व काही जेव्हा ते तुम्हाला झटू लागतात तेव्हा तुम्ही त्यांना स्विच ऑफ नाही करू शकत सोशल मीडियामध्ये तुम्हाला काही आवडलं नाही तर तुम्ही फोन बंद करू शकता तर मला वाटतं संवादाची ही पद्धत समाजातील संवाद साधण्याच्या प्राचीन पद्धतीपेक्षा तुम्हाला खूप जास्त स्वातंत्र्य देते कारण जर तुम्ही गावभर मित्र बनवत फिरलात तर तुम्ही अनेक प्रकारे अडकून जाल आज तुम्ही फक्त मेसेजेस पाठवून मित्र बनवताय जेव्हा तुम्हाला नको असतं तेव्हा तुम्ही तुमचा फोन बंद ठेवू शकता आणि झालं तर ऑल वंडरफुल या सर्व आपल्या जीवनातल्या जबरदस्त सुविधा आहेत सध्या अनेक लोक याला एक खूप मोठी समस्या आयुष्यातील एखादं आजार पण बनवतायत अलीकडेच तुम्ही ऐकलं असेल काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये एका चौतीस वर्षाच्या टेलिव्हिजन अँकर तरुणीने पाचव्या मजल्यावरून बाल्कनीतून उडी मारून स्वतःला संपवलं तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही आहे पण माझा मेंदूच माझा शत्रू आहे तर ज्या काही अद्भुत गोष्टी तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत त्या तुमच्या शत्रू बनू शकतात जर त्या जबाबदारीनं कशा वापरायच्या तुम्हाला कळलं नाही तर हे सगळ्याच गोष्टींसाठी लागू आहे फक्त तुमच्या हातातल्या उपकरणांसाठी नाही ते तुमच्या कारबाबत तुमच्या अन्नाबाबत तुम्ही वापरणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत खरंय अगदी तुमच्या मेंदूबाबतही जर तुम्हाला याचा वापर कसा करायचा हे समजलं नाही जर ही एक सक्तीपूर्ण प्रक्रिया होऊन बसली तर ती तुमचा जीव घेऊ शकते